नमस्कार मित्रांनो, सचिन सवाखंडे यूट्यूब चॅनल ती तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी कोकण ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आम्ही आणि मी थोडक्यात आज फॅमिली ब्लॉग म्हणजे ब्लॉग विथ फॅमिली असा आहे। अगोदर आमचा म्हणजे विथ फॅमिलीसुद्धा असलेला कोकणातील एक व्हिडिओ आहेत, म्हणजे कोकण सफर म्हणून व्हिडिओ आहे। तो म्हणजे कुणकेश्वर आणि देवगड बीच आणि देवगड बीचच्या वरती असणारे पवनचक्कीचा स्पॉट आहे। हे तीन स्पॉट त्या व्हिडिओवरती मी कॅप्चर केल्यात। त्यावेळेसचा जो म्हणजे जे क्लायमेट होतं त्यावेळेस एवढं जबरदस्त होतं। तुम्ही जो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी आय बटनवरती देतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची व्हिडिओची लिंक देतो। आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन प्रकारचा कोकण काय कसा बघायला मिळेल हे बघणार आणि जास्त जास्त फुटेजेस कोकणचे कमीत कमी दोन व्हिडिओ किंवा तीन व्हिडिओ जेवढे होतील तेवढे होतील तेवढे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। मित्रांनो, आपण कोकण ट्रिपला जात असताना आपले सबस्क्रायबर भेटलेत पियुष आणि त्यांचे वडील, आल्यानंतर मला खूप भारी वाटलं की कारण आपल्या या ट्रॅव्हलिंग ब्लॉगला कोणतरी पसंती करतंय आणि व्हिडिओ पाहिले असतीलच तुम्ही माझे। हो आणि काय माझा पण चॅनल सबस्क्राईब करा, इन्फॉर्मेशन ब्लॉग अच्छा डिस्क्रिप्शन मध्ये असेल। चालेल, मी पियुषची पण लिंक चॅनलवरती शेअर करतो मी। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करू। मी तारकर्लीला पोहोचलो आहे आणि प्लॅन असा आहे आता सध्या की तारकर्ली बीच आणि मग बीच दाखवायचा आहे आणि खूप भारी वाटायला लागली कारण बरेच दिवसानंतर नाही, मला वाटतं एक तर 5 ते 6 महिन्यानंतर कोकणात आलो आहे आणि कोकणचा निसर्ग आणि समुद्र किनारा बघायचा आहे। आणि प्लॅन केला होता की चला आपण आपल्या चॅनलवरती देवबाग बीच आणि बऱ्यापैकी एक कोकण किनारपट्टीचा आपल्याला भाग कव्हर करता येईल असा प्लॅन केला होता। बघू आता, संध्याकाळचे आता 4 वाजले आहेत आणि ऊन पण खाली झाले। आता आपण तारकर्ली बीचला पोहोचलो आहे, इथं पार्किंगची व्यवस्था आहे। आता टू व्हीलर जागा आहे, पुढं काय तेच करायला लागेल पा, इथंच करायला लागेल। अहो कसं बुजून आले बघ। सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकांची गर्दी खूप आहे। चॅम्पनम या वाळू खेळायसाठी काय घेतलंस बा तू दाखव। तारकर्लीला स्पोर्ट्स म्हणजे ज्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्या पण आहेत एक। आता या साईडला तुम्हाला मायामागे दिसत असेल, त्या साईडला एकदम बारीक तिकडं थोड्यानं आपण या जे ॲक्टिव्हिटी आहेत पाण्याच्या रेट वगैरे जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम जर तुम्ही प्लॅन केला तारकर्लीला येण्याचा तर तुम्हाला या बोटिंगचा रेट मिळाल्यामुळे तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी करायला सोपे जाईल। हे आपलं मालवणमधील तारकर्ली बीच आहे आणि तारकर्ली बीचवर जे वॉटर स्पोर्ट्स चालतात त्यांचे मी तुम्हाला रेट सांगतो। इथे जेटस्की आहे, जेटस्की 400 रुपये पर पर्सन, स्पीडबोट आहे त्याचे 200 रुपये पर पर्सन, बम्पर राईड आहे त्याचे 200 रुपये आणि बनाना राईड आहे त्याचे 200 रुपये, असे एकूण 1000 रुपये होतात चारही राईडचे। जर का जास्त एक 5 ते 7 जणांचा ग्रुप आला तर आपण त्यांना 100 रुपये डिस्काउंट देऊन 900 मध्ये आपण चारही राईडचं पॅकेज करतो। तारकर्ली बीचला जर आला तर ह्या ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत तुम्ही नक्की करा। नक्की नक्की आम्ही करू आणि आमचा राऊंडसुद्धा मोठा असतो,
प्रत्येक राईडचा 1 किलोमीटरचा राऊंड असतो. थँक्यू. मालवण पासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर अतिशय सुंदर स्वच्छ असा समुद्र किनारा आणि खाडी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य म्हणजे ताकरली. अतिशय सुंदर असा समुद्र किनारा, बांबूची तसेच सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होऊन जाते. सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हीची अनोखी दिव्या सौंदर्य निहाळण्याकरता अप्रतिम स्थळ म्हणजे तारकर्ली. तारकर्ली समुद्र किनारा इतका नितळ स्वच्छ आहे की पाण्यातील सौंदर्य अगदी साध्या डोळ्याने निहाळता येते. तारकर्ली येथील निरीक्षर पाणी आणि क्षितिजा पर्यंत पसरलेला समुद्र किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो, मनाला शांत होतो. गर्दीपासून दूर शांत निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. मित्रांनो, ब्लॉग करताना एक मला शिंपले सापडला आणि शिंपल्यामध्ये एक छोटासा खेकडा आहे आणि आपण ते मायक्रो कॅमेऱ्यानं बघूया. खूप भारी वाटतं आणि एवढ्याशा जागेत तो खेकडा बसला आहे. थोडंसं आश्चर्यकारक आहे, तुम्हाला दाखवतो मी. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळची कोकणातील पहाट आता सकाळचे 7 वाजल्यात आणि काल खरं तर तारकली नंतर देवबाग बीच तुम्हाला दाखवायचं होतं, पण संध्याकाळी 4 नंतर आम्ही तिकडे गेलो, वेळ झाला आणि त्यामुळं देवबागचा जो सीन होता तुम्हाला दाखवायचा होता तो दाखवता आला नाही. आता आज प्लॅन केला आहे सकाळी आता की थोड्या वेळानं देवबाग बीचला जायचं आहे आणि देवबाग बीच दाखवायचा आहे आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे, ते थोड्या वेळानं तुम्हाला कळणार आहे. खरं तर तुम्ही थंबनेलवरती ते बघितलं आहे की नेमकं काय आहे सरप्राईज. आणि थोड्या वेळानं आपण जाणार आहे, खूप भारी आहे कारण एक ॲडव्हेंचर आहे आणि ते गेलं तुम्हाला थोड्या वेळानं ते दिसलं जाणवेलच की ते सरप्राईज काय आहे. नात नेहमी यावंसं का वाटतं, कारण एक सांगतो की आपल्यातील म्हणजे जे कोकणातील यूट्यूबर आहेत ते नेहमी कोकणातील जे व्हिडिओ असतील ते शेअर करतात आणि त्यामुळं काय होतं की नाही आपण चला एकदा कोकणात ही जे यूट्यूबर असतात म्हणजे आपला जर आता बघायला तर कोकणी हार्ट गर्ल म्हणा किंवा अनिकेत रासम म्हणा किंवा आपले प्रगत लोके म्हणा यांचे जे व्हिडिओ बघितला तुम्ही किंवा संचित, आता यांच्यामुळं काय होतं की कोकणातील वेगवेगळे ठिकाणं म्हणा किंवा कोकणातील संस्कृती ही दिसते. तर ह्या व्हिडिओमुळं काय होतं की कोकणात येण्याचा मोह आवरता येत नाही आणि त्यातच कोकणातील जो निसर्ग आहे तो खूप भारी असतो. म्हणजे मालवण आहे हा एरिया आणि तारकर्लीतून म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी थांबलो आहे तर ते ठिकाण जे आहे ते तारकर्ली एकदम जवळ आहे, त्यानंतर देवबाग बीच पण जवळ आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला तोही जवळ आहे. आपण आता ऍक्टिव्हिटी करणार आहे जी खतरनाक आहे एकदम, बघितले का? तर मित्रांनो, आता जी आपण ऍक्टिव्हिटी करणार आहे याच्याबद्दल
कुलदीप सर म्हणजे एक पायलट कुलदीप सर आहेत, तर त्यांच्याकडून ह्या ॲक्टिव्हिटीची आपण माहिती घेऊया, आहे ना सर? हॅलो एवरीवन, सर क्या बताना चाहते आप, मतलब बता सकते हैं कि ये एक्टिविटी क्या है और कैसे कर सकते हैं? ये पैरामोटर एडवेंचर एक्टिविटी है और जिसको पावर पैराग्लाइडिंग बोल सकते हैं कॉमन लैंग्वेज के अंदर। इसके अंदर पैराग्लाइडर के साथ में एक मशीन होती है, इंजन पावर होती है, जो कि एरोप्लेन की तरह हम सरफेस से लैंड टेक ऑफ कर सकते हैं और वहीं पर लैंडिंग करते हैं। पैराग्लाइडिंग में क्या, हमें हिल टॉप पर जाना पड़ता है, वहाँ से जंप करना पड़ता है। बराबर। इसमें जो है वो प्लेन ग्राउंड से टेक ऑफ कर सकते हैं और इसके लिए ना ज़्यादा रनवे की ज़रूरत नहीं होती है, कहीं से भी आप टेक ऑफ कर सकते हैं। सबसे ईजीएस्ट फ्लाइंग मेथड है ये, और जो टूरिस्ट आते हैं जैसे कि हम मालवन देवबाग के अंदर अभी फ्लाइंग कर रहे हैं, तो ये सबसे ईजीएस्ट मेथड है यहाँ पे फ्लाइंग के लिए और लोगों को अनुभव करने के लिए कि फ्लाइंग एग्जैक्टली होती क्या है। बराबर। दादा नको लाव। हाँ सर। दाना हाँ। उड़ून। तो अगर आपने वीडियो तो देख ही ली होगी और वीडियो पसंद आई है तो इनकी वीडियो को लाइक शेयर सब्सक्राइब चैनल को कर देना, और अगेन अगर आपको राइड करनी है तो लिंक नीचे डिस्क्रिप्शन के अंदर मिल जाएगा मेरे चैनल का, और जो लोकेशन है वो भी और मोबाइल नंबर भी आपको मिल जाएगा, तो वहाँ पर जाके आप कॉन्टैक्ट कर सकते हैं और राइड बुक कर सकते हैं अपनी। ओके ओके, थैंक यू सर, वेरी वेरी बहुत बहुत धन्यवाद सर, क्योंकि काल जेवढा विचार केला होता ना त्यापेक्षा कितीतरी पट्टीनं एकदम जबरदस्त वाटलं, जबरदस्त। थँक्यू सर, थँक्यू सो मच। तिथं आहे की तिथं, तिथं आहे पुढं या। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण देवबाग बीचला पोहोचलोय आणि हा आहे देवबाग बीचचा परिसर, बोटिंग भरपूर आहे तिथं। देवबाग बीचला एक नाही की
खूप सारे पॉइंट आहेत जे जहाजातून घेऊन जातात आणि बऱ्यापैकी आता मी बघितलं एक जो संगम पॉइंट आहे त्याच्यापर्यंत एक 500 रुपये येतात, त्याच्या पुढं जर जायला लागलं तर प्रत्येक पॉईंटला 200-300 रुपये वाढतात. मग 500 रुपयाची एक आहे, त्यानंतर राईड 800ची राईड आहे, त्यानंतर 1500ची आहे आणि त्यानंतर 1800 आणि अशा 2000 अशा एक काहीतरी. म्हणजे प्रत्येकांच्या एज आता इथं खूप साऱ्या लोकांच्या बोटी आहेत, त्यामुळं प्रत्येकाचा रेट वेगवेगळा असतं. ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला व्यवस्थित बघूनच ह्या राईड कराव्यात. शक्यतो करून कसं होते काय की आपल्याला या ठिकाणचा पर्यट पॉईंट म्हणा किंवा किती अंतर लांब आहे हे कळत नाही, त्यामुळं थोडासा विचार करून राईडचा आस्वाद घ्या. देवबाग बीच आता सध्या पाणी भरपूर वाढलं आहे, कारण काय की आता ह्या ज्या पाण्याच्या लाटा दिसतात, म्हणजे हे पाणी जे दिसतंय ते मागच्याच आम्ही आलो होतो, तर पूर्ण समोरच्या म्हणजे पलीकडच्या बाजूला तुम्ही सहज चालत जाऊ शकता असं एवढं जागा होती, पण आज पाणी वाढलंय तसं. शांत ठिकाणी म्हणजे आता तसा हा परिसर आता सध्या लोकांनी गजबजलेला नाही, शांत आहे आणि या शांततेमध्ये खळखणाऱ्या पाण्याच्या लाटांचा आवाज. बीचवरती आल्यानंतर तुम्हाला म्हणजे देवबाग बीचच्या शेवटच्या पॉईंटला आल्यावरती तुम्हाला बसण्यासाठी इथं खूप आरामदायक असे झोकाळे म्हणा किंवा सिमेंटचे कट्टे किंवा ह्या साईडला अशी बैठक व्यवस्था पण आहे आणि मस्तपैकी असे झुले पण आहेत. थोडेसे पॅरामोटर जी राईड झाली त्याच्यानंतर प्लॅन केला की जे समुद्राच्या बाजूला असणारे साईट सीन आहेत ते बघण्याचा प्लॅन केला आणि आता एक बोटमधून आपण चालू आहे. बघूया आपण आपल्याला हे साईड सीन कसे वाटतात.